सध्या परिस्थितीत नांदुरा तालुक्यामध्ये जनावरात लंपी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येत आहे. 10 ऑक्टोबर रोजी तहसीलदार नांदुरा राहुल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली लंपी याबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीला गटविकास अधिकारी समाधान वाघ, पशुसंवर्धन अधिकारी धोटे, नायब तहसीलदार शैलेंद्र चव्हाण इत्यादी अधिकारी उपस्थित होते. हा रोग संसर्गजन्य असल्याने संसर्गातून इतर निरोगी जनावरांना लागण होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनी काळजी घेणे आवश्यक आहे. लंपी या चर्मरोगाची लक्षणे आपल्या जनावरांमध्ये दिसू लागल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळवावे किंवा टोल फ्री क्रमांक 1800-232-2401 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर क्रमांक 1962 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. आज नांदुरा तालुक्यात लंपी आजार हा खूप झपाट्याने पसरत आहे. मागील 1 महिन्यापासून आम्ही पशुसंवर्धन विभाग हा लंपी आजाराशी लढा देत आहे. तरी सर्व नागरिकांना माझ्या वतीने हे आव्हान आहे की आपण आपल्या आजारी जनावरांची माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात त्वरित द्यावी, जेणेकरून आम्ही त्यांचं आजारापासून लवकरात लवकर संरक्षण करून त्यांना बरे करू शकतो. तसेच बाधित व सुदृढ जनावरांना वेगळे वेगळे करावे, ज्यामुळे तो आजार झपाट्याने पसरणार नाही व जे लंपीमधून जे ठीक झालेले जनावर आहे त्यांना इतक्या लवकर, जसे बैल वगैरे आहे, लोक खूप घाई करत आहेत कामावर न्यायची किंवा चरायला बाकीच्या जनावरांसोबत सोडतायत, ज्याच्यामुळे तो आजार अजून गावामध्ये पसरतोय. त्याच्यामुळे लोकांनी ठीक झालेल्या जनावरांना इतक्या लवकर मोकळं करू नये किंवा चरायला सोडू नये व तसेच कामावर पण बैलांना नेऊ नये. तसेच ग्रामपंचायत स्तरावर गावात फवारणी होणं महत्त्वाचं आहे. पाऊस झाल्यामुळे आता हा आजार अजून जास्त पसरेल, त्यामुळे गोठ्यांची स्वच्छता ठेवावी. गोठ्यांमध्ये गोचिड गोमाशा होणार नाही त्याच्यासाठी सायपर मिथिलिनची फवारणी करण्यात यावी व गावामध्ये साचलेले डबके, त्याच्यामुळे माशा मच्छर होतात, त्याची पण सुद्धा ग्रामस्तरावर फवारणी करण्यात यावी. हा एक व्हायरल आजार आहे. हा शेवटी प्रत्येक जनावराच्या इम्युनिटीवर आहे. इम्युनिटी चांगली असेल तर जनावर 4 ते 5 दिवसात रिकवर होतं आणि त्याच्यासाठी जनावराची तुम्ही चांगलं पौष्टिक खाऊ घातलं तर लवकर ठीक होईल. लसीकरणासाठी आपलं कुठकुठले केंद्र आहेत? लसीकरण हे आपलं 100% पूर्ण झालेलं आहे. आता सध्याचे फक्त बाधित जनावरांवरच आपण कॉन्सन्ट्रेट करतोय आणि त्याच्यामधले जे क्रिटिकल पेशंट्स आहेत त्यांना रेग्युलर बेसिसवर आपण ट्रीटमेंट द्यायचा पूर्ण प्रयत्न करतो. लसीकरणासाठी शेतकऱ्यांनी कुठे जावं? लसीकरण कंप्लीट झालेले असल्यामुळे आता लसीकरण बाकीच नाही आहे, तरी असल्यास त्यांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.